नाही. त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय कबीर? आतापर्यंत मीच वाढत होते ना. अगदी चिवकाऊचा घास भरवण्यापासून 10वी 12वीच्या परीक्षेपर्यंत मीच भरवलंय. अभ्यासाचा वेळ सुद्धा वाया जाऊ नये म्हणून. कबीर, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हर देवा, आईला समज समजलं तर नाही ना. मला माहित तुला कशाबद्दल बोलाय. माझ्यात आणि मृण्मयी मध्ये गोष्टी नॉर्मल नाही आहेत. प्रॉब्लेम सुरू आहेत आमचे. आय नो, त्यामुळे सगळं घर डिस्टर्ब होत. चुकीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं सगळ्यांनाच ऍज अ फॅमिली, माहितीये मला. पण मी ते सगळं लवकरच सॉर्ट आउट करणार, प्रॉबेबली 1-2 दिवसातच. कबीर, आई मला शांतपणे जेवायचंय, जेऊ. आई सॉरी, माझी चिडचिड झाली. खरंच जर काही अर्जंट नसेल. बरं बोल. नाही नको, आत्ता नको. माझ्या मुलाच्या सुखाच्या 2 घासांपेक्षा अर्जंट असं काही नाहीये. जेव तुझा अवकाश. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, या जगात तुम्हाला तुमची आई जेवढं समजून घेऊ शकते ना, तेवढं दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. पण दरवेळी आईला मुलं समजलीच असतील असं खात्रीने नाही सांगतायत कबीर. डोंट टेल मी आई. आईला सगळं कळतं. आई इज द बेस्ट. आई बेस्टच असते कबीर. मुलाच्या मनाच्या शांतीसाठी आपल्या मनातली वादळ शक्यतो थोपवून धरत असते आई. पण ते वादळ थोपवताना तिची काय अवस्था होत असते हे फक्त तिलाच माहित असत. तुमच्या मनातलं समज तुमच्या आईला कळलं तर आपल्याला लई जड जाईल साहेब.